पावले उचलण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतलाय. चीनसह इतर अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ही परिस्थिती हाताळण्याबाबत भारताच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय. चीनमधून प्रवासी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसंच नेपाळ सीमेवरील एकात्मिक तपासणी नाक्यांवर लोकांची तपासणी करण्यासह खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. वुहान शहरात अडकून पडलेल्या खास करून विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना हलवण्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालय चीनच्या अधिकाऱ्यांना विनंती करेल असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. राजस्थानमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका संशयित रुग्ण आढळल्याने त्याला स्वतंत्र विभागात ठेवण्यात आलंय असं राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी रविवारी सांगितलंय. हा रुग्ण चीनमध्ये MBA अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाल्यावर भारतामध्ये परतला आहे. त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून MAS रुग्णालयातील स्वतंत्र विभागात ठेवण्यात आलंय असं शर्मा यांनी म्हटलंय. या रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, सुमन न्यूज, नवी दिल्ली.